दरम्यान अमरावतीमध्ये होणारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला म्हणजे मंत्रीपदासाठी राणा दंपत्याने सुरू केलेला खटाट उपाय अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल बिटकर यांनी केली आहे। राणा दाम्पत्य देवेंद्रजींना खुश करण्याकरता काय काय करू शकते हे लक्षात आलं असेल। रक्ततुला म्हणजे पतीसाठी आमच्या ताईची ती लॉबिंग आहे। विशेष म्हणजे रवी राणांना लवकरात लवकर राज्यामध्ये मंत्रीपद मिळावं याकरता प्रसन्न करायला रक्ततुला आहे आणि चांगला आहे। फक्त रक्तपात होऊ देऊ नका अमरावती शहरात, एवढीच आमची विनंती आहे। नाही तर हिंदू मुस्लिमांचे दंगे भडकून रक्तपात करण्याचं जे काही राजकारण मागच्या काळात भारतीय जनता पार्टीने केलं तेवढं होऊ देऊ नका। रक्तदान करा, रक्ततुला करा, चांगला आहे। पण नेत्यांना खुश करण्याकरता, मंत्रीपद मिळवण्याकरता भाजपचे लोक काय काय करू शकतात याचाच एक प्रत्यय अमरावतीत पण आज आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।